2019 अवतार पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता 13 वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांच्या अवतारचा सिक्वल सिनेमागृहात अवतारलाय. अवतार द वेव ऑफ वॉटर या चित्रपटात पाणी आणि पाण्याखाली अनोखं विश्व आपल्या समोर मांडलंय. अद्भुत VFX, रिअल साऊंड इफेक्ट्स आणि नेत्रदीपक दृश्य आपल्याला पाहण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. अवतार द वेव ऑफ वॉटर बघण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी हा रिव्ह्यू पहा. या भागातील कथा 10 वर्ष पुढे सरकले. पॅन्डोरामध्ये नावी समुदायातील जॅक्सली आणि त्याची प्रेमिका नेतेरी 4 मुलांसोबत आनंदाने राहत असतात. पॅन्डोरातील लोकांना स्काय पीपल म्हणजेच पृथ्वीवरील लोक कर्नल क्वारिशला सलीचं सूट घेण्यासाठी मोहिमेवर पाठवतात. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सली आणि त्याचं कुटुंब आपलं जंगल सोडून मेटाकायना बेटाकडे निघून जातात, जेथे टोनावरी आणि त्याची पत्नी रोनल त्यांना आश्रय देतात. येथूनच त्यांचा जलप्रवास सुरू होतो. पॅन्डोरा बेट सोडावं लागलेला सली आणि त्याची प्रेमिका नेतेरी कुटुंबाला वाचवण्यासाठी पुढे काय काय करतात हे या सिनेमात पाहायला मिळतं. लेखन आणि दिग्दर्शन. पहिल्या अवताराच्या वेळी तंत्रज्ञानाचं नाविन्य होतं, त्यामुळे तो भाग अधिक रोमांचक वाटत होता. आता त्यातला नाविन्याचा भाग कमी झाला तरी देखील दिग्दर्शक कॅमरून यांनी पॅन्डोरा आणि मेटाकायनाचं अफलातून जग आपल्यासमोर उभा केले. चित्रपटाची कथा साधी सरळ आहे, पण एका नवीन पद्धतीने रचना केल्यामुळे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. काही संवाद जीवनाचं तत्वज्ञान शिकवणार आहेत, तसंच माणूस आणि प्राण्याचं नातं कशा प्रकारे घट्ट असतं हे देखील यातून दाखवून दिलंय. तंत्रज्ञान. मध्यंतरापूर्वीचा भाग थोडा लांबलाय. एडिटिंग मध्ये कात्री लावून लांबी कमी करता आली असती. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट खिळून ठेवतो. तांत्रिक दृष्ट्याही हा चित्रपट अफलातून झालाय. एक अविश्वसनीय दुनिया विश्वसनीय वाटावी अशा पद्धतीने सारे दृश्य उभा केलेत. धाडक किंवा साऊंड इफेक्ट थिएटर हादरून टाकतो. तसंच सर्व कलाकारांनी आपापल्या कॅरेक्टरला अचूक न्याय दिलाय. सिनेमात मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष दिसून येतो. युद्धाचे परिणाम आणि वातावरण बदलानं होणारं भविष्यातील स्थलांतर यावर थेट भाष्य केलंय. सिनेमाची लांबी अनावश्यक वाटत असली तरी देखील अविश्वसनीय जगाचा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. तर या चित्रपटाला लेट्सअप मराठीकडून 4 स्टार.